मला माहित नाही येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत खरोखरच शासन त्या ठिकाणी अस्तित्वात असेल। ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर होत आहेत, रोज नवनवीन मंत्री तुरुंगात जाताना आपण पाहतोय, हे शासनातून हललंय। विधिमंडळामध्ये त्या देवेंद्र फडणवीसनी या संपूर्ण कारण गेली 4 वर्ष या योजनेचं काम अशा पद्धतीने अर्धवट पद्धतीने चालू आहे। हे एसटी महामंडळाची ही प्रॉपर्टी आहे, एसटी महामंडळाची स्वतंत्र पावता येईल का ही गोष्ट तपासण्यासारखी आहे। मी जी माहिती घेतली आहे त्याप्रमाणे जिल्हा नियोजनकडे आजपर्यंत या एसटी महामंडळाच्या माध्यमातून किंवा अन्य कोणाच्या माध्यमातून एसटी बस स्थानकाचं काम व्हावं म्हणून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी खर्चित म्हणावा अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव त्या ठिकाणी उपस्थित नाही किंवा त्या ठिकाणी उपलब्ध नाही। जर नावीन्य वडापावची गाडी असेल, एखादं मिठाईचं दुकान असेल, अन्य दुकानं किंवा अन्य स्थापना असतील, सगळ्यांच्या धंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे। मात्र लोकप्रतिनिधींना त्याचं सोयर सुद्धा उरलेलं नाही। लोकप्रतिनिधी मारेल आणि हे बस स्थानक योग्य पद्धतीने या ठिकाणी सुरू व्हावं यासाठी आवश्यक असणारा सर्व दबाव भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निर्माण करेल असा शब्द या ठिकाणी सरकारचं करायचं भारतीय जनता तीव्र आहे हे कदाचित ज्या व्यतिरिक्त शासनाच्या लक्षात येईल, त्यामुळे तुमची जी उपस्थिती या आंदोलनाच्या यशासाठी आवश्यक होती। परत एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आहोत, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। सन्माननीय दीपकजी पटवर्धन साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे आंदोलन केलं आहे। याचा हे आहे की आज उन्हातानात जे महिलांना जास्त त्याची झळ पोचते की प्रत्येक आई मुलाला शाळेत सोडायला येत असेल, 10वी 12वीच्या परीक्षा झाल्या त्यावेळेला देखील या सरकारने लक्ष दिलेलं नाही, रत्नागिरीतले स्थानिक आमदार देखील याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तर ह्या सगळ्याचा कुठेतरी लवकरात लवकर चांगला विचार करून आपलं एस टी स्टँड लवकर पुरवता चालू करणं हा यामागचा उद्देश आहे आणि लवकरात लवकर स्टँड उभं राहून आज जी महिलांची आणि सर्व समाजातील लोकांची जी अवस्था झालेली हाल होत आहेत ते कोणीकडून थांबावेत एवढंच। आपण आज हे आंदोलन उभारलेलं आहे, काय सांगाल याबद्दल? एस टी चा बस स्थानक ज्याला आपण मध्यवर्ती एस टी बस स्थानक असं म्हणतो, त्याचं काम जवळजवळ 3 वर्षापूर्वी सुरू झालं, मात्र 3 वर्ष होऊन सुद्धा आज काम ठप्प पडलेलं आहे। 1 इंचाचंही बांधकाम त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही आणि मध्यवर्ती बस स्थानक अशा विपन्न अवस्थेत पडलेलं असल्यामुळे जनता वेठीस धरली जाते, जनतेचे आनंदित असे हाल होत आहेत। लोकांना बससाठी उन्हातानात उभं राहावं लागतं आहे, त्यांच्या निवाऱ्याची कोणत्याही प्रकारची सोय या ठिकाणी उपलब्ध नाही। सातत्याने एस टी महामंडळाकडे असेल, पालकमंत्र्यांकडे असेल, माननीय मुख्यमंत्र्यांकडे असेल, आम्ही पाठपुरावा करतोय, मात्र आमच्या पाठपुराव्याला कुठच्याही प्रकारचा प्रतिसाद या शासन व्यवस्थेकडून मिळताना आम्हाला दिसत नव्हता। जनतेचे हाल लक्षात घेऊन जनतेला एक प्रकारे वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी झालेलं पाहून, त्याचप्रमाणे या ठिकाणचे जे व्यावसायिक आहेत, मग याच ठिकाणी उभे असणारे ऑटो रिक्षा चालक असतील, आजूबाजूचे दुकानदार असतील, आजूबाजूचे गाडीवाले असतील, या सगळ्यांच्या धंद्यावर हे एस टी बस स्थानक बंद असल्याचा विपरीत परिणाम झालेला गेली 2 वर्ष आम्ही पाहतोय। त्याचप्रमाणे हा रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा रत्नागिरीतला रहदारीचा रस्ता आहे, एस टी बस स्थानकाचं काम चालू असल्यामुळे या रस्त्यावर ट्रॅफिकचा अनन्वित असा दबाव पडतो,
आणि त्यामुळे रत्नागिरीतील जनता, रत्नागिरीतील वाहन चालक, रत्नागिरीतील पादचारी या सर्वांना आनंदवित असा त्रास होतोय। मात्र शासन व्यवस्था भिम्म आहे, या होणाऱ्या अव्यवस्थेचं भान शासन व्यवस्थेला नाही आणि त्यामुळे हे काम ढिम्म पडून आहे। रत्नागिरीच्या सौंदर्याला काळीमा फासणारं अशा प्रकारचं ठिकाण म्हणून याचं वर्णन करावं लागेल। त्यामुळे हा सर्व असंतोष लक्षात घेऊन, लोकांच्या भावना लक्षात घेऊन, कोरोनाचा कालखंड संपल्यानंतर आम्ही या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून या प्रश्नावर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक उपोषण आम्ही आज केलेलं आहे। मोठ्या संख्येने नागरिक, मोठ्या संख्येने कार्यकर्ते या उपोषणाला आज उपस्थित राहिलेले आपण पाहिले। अत्यंत शांततापूर्ण वातावरणामध्ये सनदशीर मार्गाने आम्ही हे आंदोलन आज केलंय। या आंदोलनाची दखल संबंधित राजकीय पुढाऱ्यांनी घ्यावी, संबंधित शासन यंत्रणेने घ्यावी आणि लवकरात लवकर या एसटीच्या बसस्थानकाचं काम रत्नागिरीमध्ये सुरू व्हावं आणि रत्नागिरीकरांच्या मनात असलेला उत्तम हायटेक स्वरूपाचा, स्थायी स्वरूपाचा असा बसस्थानक या ठिकाणी उभं राहावं याच अपेक्षेतून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज हे लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे। यापुढे जर शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि या ठिकाणचं काम योग्य त्या वेगाने सुरू होताना आम्हाला पाहायला मिळालं नाही तर नक्कीच परत या संदर्भात पुढचं आंदोलन आम्ही ठरवू आणि शासनाच्या प्रतिनिधींना सळो की पळो करून सोडल्याशिवाय आम्ही राहणं थांबणार नाही। कुठच्याही स्थितीत या बसस्थानकाचं काम एक वर्षामध्ये परिपूर्ण व्हायला पाहिजे, अशाच पद्धतीने राज्य शासनाचे योग्य ते निर्णय झाले पाहिजेत म्हणून आम्ही आवश्यक तो दबाव या ठिकाणी निर्माण करू आणि रत्नागिरीकरांच्या मनात असलेला एसटी स्टँड लवकरात लवकर उभारावा यासाठी हर संभव प्रयत्न विरोधी पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी करू।